महाराष्ट्र हा 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र, त्यानंतर 69 हुतात्मे मराठी हे सीमा आंदोलनात शिवसेनेने दिलेले. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून गुजराती असतील, राजस्थानी असतील, इतर हिंदी भाषिक असतील, मुसलमान असतील, सगळेच राहतात. पण मुंबई ही निर्माण झाली, महाराष्ट्राला मिळाली, ती मराठी माणसाच्या रक्तातून आणि घामातून. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी फक्त पैशाच्या मागे धावते. पैसेवाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे राजकारण, आणि पैसेवाले म्हणजे देश. पण मुंबई महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा देश आहे. त्याच्यामुळे आणि नाना शंकर शेठ ज्याने या मुंबईचं वैभव वाढवलं, ही मुंबई श्रीमंत केली, तो मराठी माणूस म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ, नाना शंकर शेठ, आमचे पारशी बांधव. अर्थात या मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या गुजराती व्यापारी उद्योगपती राहतात, त्यांचं योगदान आहेच. पण नाना शंकर शेठ यांचं चरित्र आम्ही आज राज्यपालांना पाठवणार आहोत की आजची मुंबई आर्थिक राजधानी, विकासाचं मॉडेल कसं झालं हे नाना शंकर शेठ यांच्या चरित्रातून त्यांनी वाचायला पाहिजे. ब्रिटिश काळापासून या मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून नाना शंकर शेठ यांच्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांनी आपली संपत्ती, आपलं वैभव या मुंबईसाठी दिलं. नाना शंकर शेठ हे व्यापारी नव्हते, सच्चे मराठी गृहस्त होते. ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे विधान केलेलं आहे आणि सातत्याने ते अशा प्रकारची विधानं करत असतात, अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमानसुद्धा राज्यपालांनी केला आणि भारतीय जनता पक्षानं तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणं पसंत केलं, म्हणजे आमचे गुजराती बांधव राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस इथे भिकारी आहे का? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचं काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? एक तर तुम्ही मराठी माणसांना पैसे कमवू देत नाहीत. कोणी पैसे कमवत असेल मराठी माणूस तर गेल्या 7-8 वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि आपण सगळे त्यांच्या आर्थिक नाड्या आवळता. मराठी माणसाला अशा प्रकारे रसात तळाला नेण्याचं काम दिल्लीची सत्ता करते आणि राज्यपालांच्या तोंडून चुकून का होईना साधारण त्याच प्रकारची भूमिका बाहेर पडलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 जण या विषयावरती राज्यपालांना जो महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केलेला आहे त्याविषयी कोणती भूमिका घेणार आहेत